शिवाजी महाराजांना मुस्लिम मावळे स्वराज्य चालवणारे मुस्लिम सरदार यांनी कधीच दगाफटका केला नाही. उलट स्वकीयांनी महाराजांना दगाफटका केला. पण सध्याच्या काळात हिंदू मुस्लिम वाद पेटवला जातोय, हे चुकीचे आहे असे मत माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद हॉलमध्ये छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने राज्यस्तरीय पहिले अधिवेशन घेण्यात आले. याचे उद्घाटन श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संविधानाच्या पुस्तिकेला पुष्प वाहून करण्यात आले. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक हे शिवाजी महाराज आहे. यांच्यावर मुस्लिम हिंदू ऐक्याचा प्रयत्न करत असताना जी जळमटे निर्माण केली गेली, ज्या विद्वानांनी याला जो सुरुंग लावला, त्याचे परिणाम आजही आपण भोगत आहोत. महाराजांनी अफजल खानाचा वध केला कारण तो स्वराज्याचा शत्रू होता. जय जय स्वराज्याला घातक ठरतील अशा शत्रूंना ठार मारलं. पण राज्यात काम करणाऱ्या मुस्लिम मावळे सरदार यांच्याशी ते नेहमीच नम्रतेने वागले असे मत सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले. हिंदू मुसलमानांच्या ऐक्याचा सर्वात श्रेष्ठ असणारं प्रतीक महाराष्ट्रामध्ये फक्त शिवाजी महाराज आहेत. आणि म्हणून छत्रपतीच्या नावावर आपल्याला मुस्लिम आणि हिंदूंच्या ऐक्याचा प्रयोग करताना इतिहासामध्ये जी जळमट निर्माण केली गेली, जे गैरसमज पेरले गेले, ते जर शिवाजी महाराजांवर जर जिवंत असते तर त्यांनी किती इतिहासकारांचे मुर्दे पाडले असते मला सांगता येणार नाही. लेखणीतून विष पेरणाऱ्या विद्वानांचा त्यांनी खात्मा केला असता याच्याबद्दल मला पूर्ण खात्री वाटते. अफजल खानाचा वध झाला का? झाला. शिवाजी महाराजांनीच तो केला, पण तो मुसलमान म्हणून केलेला नाहीये. अफजल खान हा स्वराज्याचा शत्रू आहे आणि स्वराज्याचा शत्रू तो चंद्रराव मोरे असला तरी त्याची खांडोळी आहे, खोपडे असला तरी त्याची खांडोळी आहे, खंडूजी खोपडे आहे त्याची पण खांडोळी आहे, राजेगावचा पाटील जरी असला तरी त्याची हातपाय तोडण्याची शिक्षा महाराज देतात, कृष्णाजी प्रभाकर कुलकर्णी हा अफजल खानाचा वकील तलवार घेऊन महाराजावरती वार करायला निघतो, तो ब्राह्मण म्हणून त्याचा मुलायजा न ठेवता शिवाजी महाराज त्याची गर्दन उडवतात. त्याच न्यायानं त्याच निकषावरती स्वराज्याचे जे जे विरोधक आहेत, ते ब्राह्मण असोत, पाटील असोत, ओबीसी माळी असोत, कोळी असोत किंवा मुसलमान असोत, त्या सर्वांचा संघर्ष त्यांनी शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीवरती पेलून नेलेला आहे. आणि म्हणून छत्रपतींचं स्वराज्य आणि या स्वराज्याच्या संदर्भातली संबंध इतिहासाची मांडणी जी आहे ती समजून घेत असताना काही मूलभूत सूत्र आपल्याला लक्षात घ्यावी लागतील. समाजात हिंदू मुस्लिम यामधील तेढे निर्माण करण्याकरता शिवाजी मुस्लिम ब्रिगेडची स्थापना झाली असल्याचे मत निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. म्हणजे जेव्हा बाळ घरात रांगत येतं तर त्यावेळेला सांगितलं जातं, हा ते शेजारी घर आहे ते मामाचं घर आहे, त्याचं आपलं भांडण झालं, तिकडे नाही जायचं, तिकडे ते आहे ना तर चुलत्याचं तिकडे पण आपलं भांडण आहे, तिकडे ना त्या विशिष्ट जातीच्या कुणाचं तरी घर आहे तिकडे नाही जायचं, तिकडे आहे ना ते मुसलमानाचं घर आहे तिकडे नाही जायचं. म्हणजे ह्या बाळाच्या डोक्यामध्ये लहानपणापासून विष भरण्याची सुरुवात.